हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो नवीन टॉपिक सुरू करणार आहे तो इंटरेस्टिंग आहे. एखादा ऑब्जेक्ट असेल, हा ऑब्जेक्ट आहे आणि धिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन स्ट्रेट लाईन मोशन. स्ट्रेट लाईन मोशनमध्ये मूव्ह होतो आहे, तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला असणारी कायनेटिक एनर्जी ही ½mv² असेल. जर ह्या ऑब्जेक्टचं मास एम असेल आणि ही जी व्हेलॉसिटी ती व्ही असेल, हे सर्वांना माहिती. परंतु दरवेळेस असं नाही होणार. आता ही हा ऑब्जेक्ट आहे, आता रोलिंग होतो आहे, जे रोल झाला, रोल म्हणजे तो स्ट्रेट, त्याने लिनियर मोशन पण केलं, असा पण आला आणि इथल्या इथे रोल पण झाला. म्हणजे ह्या ऑब्जेक्टला, रोलिंग ऑब्जेक्टला लिनियर मोशन पण होतं प्लस रोटेशनल मोशन पण होतं. मग अशा वेळेस त्याची असणारी कायनेटिक एनर्जी ड्यू टू द लिनियर मोशन ½mv² येईल आणि कायनेटिक एनर्जी ड्यू टू द रोटेशनल मोशन, ज्याचं एक्सप्रेशन आपण ऑलरेडी शिकले की रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी ही येते. मग आपण आता त्याचं एक्सप्रेशन बघूया, ते कसं काय. रोलिंग मोशन मी आत्ता जे सांगितलं ते रोलिंग मोशन आहे. वेन बॉडी लाईक अ स्पियर ऑन अ सरफेस द मोशन कॅन बी ट्रीटेड ॲज अ वॉट रोलिंग मोशन. म्हणजे कसं काय, वेन अ बॉडी लाईक अ स्पियर ऑर व्हील रोल्स होते ती, मग त्यावेळेस त्याचं असणारं जे मोशन कॅन बी ट्रीटेड हॅज द कॉम्बिनेशन्स ऑफ बोथ. आत्ता तुम्हाला ते दाखवलं की ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघी मोशनचं कॉम्बिनेशन ते असतं. म्हणून टोटल कायनेटिक एनर्जी ई ऑफ रोलिंग मोशन, ह्या रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी जे इथून इथे गेलं ते ट्रान्सलेशन पण झालं, म्हणजे ई टी ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी प्लस ई आर कायनेटिक एनर्जी टू टू रोटेशनल मोशन. वेन अ बॉडी लाईक अ स्पियर व्हील्स रोल्स ऑन अ सरफेस द मोशन कॅन बी ट्रीटेड ॲज द कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रान्सलेशन मोशन ऑफ द सेंटर ऑफ मास अँड रोटेशनल मोशन अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या संदर्भात ती रोल पण होते. द टोटल कायनेटिक एनर्जी ई ऑफ द रोलिंग मोशन कॅन बी गिवन बाय ई टी प्लस ई आर. ई टी इज व्हॉट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, कारण ऑब्जेक्ट इथून इथे ट्रान्सलेट झाला आहे ती एक, आणि ह्या रोलिंगमुळे होणारी कायनेटिक एनर्जी या दोघींची सम असेल. म्हणजे ई टी आणि ई आर हे दोघे येतील. आता आपण त्या बॉडीबद्दल कन्सिडर करू की ती जी बॉडी आहे, एम हे त्या बॉडीचं मास असेल, आर ही त्या बॉडीची रेडियस असेल आणि व्ही ही ट्रान्सलेशन स्पीड असेल. ओमेगा इज द व्हॉट अँग्युलर स्पीड, आय इज द व्हॉट मोमेंट ऑफ इनर्शिया. अशा वेळेस आत्ता सांगितलं की ही जी एनर्जी असेल ट्रान्सलेशनची ती ½mv² असेल आणि रोटेशनलची असेल ½ωs². तुम्ही दोघींची सम करू शकता. आता सबस्टिट्यूट दिस 2, 3 इन व्हॉट इक्वेशन 1. ई टीची किंमत टाकली, ½mv²
हाफ आय ओमेगा स्क्वेअर. जर तुम्ही नीट पाहिलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया एम के स्क्वेअर असतो रेडियस ऑफ गॅरेशनचा घेऊन, आणि व्हीची किंमत असते आर ओमेगा. तुम्ही दोघीच्या दोघी ज्या व्हॅल्यू आहे ते इथे सबस्टिट्यूट करू शकता. दोघी व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्यावर तुम्हाला जी व्हॅल्यू येईल ती असेल हाफ एम व्ही स्क्वेअर आयची किंमत एम के स्क्वेअर अँड दिस इज व्हॉट ओमेगा स्क्वेअर. तुम्ही दोघी व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केल्या, आयची किंमत टाकली एम के स्क्वेअर आणि जी काही असेल बाकी किंमत आहे तशीच्या तशी आपण सबस्टिट्यूट केली. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल पुढे, तर पुढे तुम्हाला रोलिंगची जी काही असेल म्हणजे व्हीची पण किंमत तुम्ही तिथे सबस्टिट्यूट करू शकतात. म्हणजे काय येईल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, म्हणजे हाफ एम स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हाफ एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे तुम्ही ही व्हॅल्यूसुद्धा तिच्यामध्ये काय करू शकता सबस्टिट्यूट करू शकता. आता तुम्हाला नेक्स्ट काय करावं लागेल, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मी ते इक्वेशन रीराईट केलं का इथे तुम्हाला समोर दिसायला हवं. ते ओमेगा स्क्वेअर तुम्ही कॉमन जर काढला आता इथून तर काय शिल्लक राहील, एम पण कॉमन काढला हाफ पण कॉमन काढला म्हणजे शिल्लक राहील आर स्क्वेअर के स्क्वेअर. बट वी इज इक्वल टू आर ओमेगा देअरफॉर ओमेगा इज हियर आर इज कॅपिटल आर वी अपॉन आर म्हणजेच ओमेगा स्क्वेअर काय व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता हा आर स्क्वेअर याला डिवाइडला जाईल लिहू शकतो हाफ एम व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर आर स्क्वेअर डिवाइड वन होऊन जाईल के स्क्वेअर अपॉन आर. म्हणजेच रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी मिळून रोलिंग बॉडीची जी एनर्जी येईल ती येईल हाफ एम व्ही स्क्वेअर इन टू द ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सिन्स द व्हॅल्यू ऑफ के इज डिफरंट फॉर डिफरंट बॉडीज ये आर ऑल्सो व्हेरीज फॉर बॉडी टू बॉडी. म्हणजे हा जो के तो वेगवेगळ्या बॉडीसाठी वेगवेगळा असेल तर ई आरची व्हॅल्यूसुद्धा प्रत्येकाची कशी असेल वेगळी असेल. तुम्ही ई आर येथे लिहू शकतात. मग आता समजून घ्या द टेबल शोज द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ केज फॉर डिफरंट टाईप्स ऑफ बॉडी. जर बॉडी रिंग असेल रिंग रिंग म्हणजे आतातलं कडं किंवा हॉलो सिलेंडर असेल म्हणजे असं त्यावेळेस रेडियस ऑफ गायरेशन त्याची आर असेल. डिस्क असेल डिस्क म्हणजे अनेक रिंग एकत्र आल्या म्हणजे आपली डिश जे लंच तुम्ही जे घेतात जेवण ज्यात करतात ती डिश तिला डिस्क म्हणायचं किंवा सॉलिड सिलेंडर. पण हे भरलेलं आहे आता हे पोकळ आहे सॉलिड सिलेंडर पूर्णपणे ते पॅकअप आहे ते सॉलिड सिलेंडर. तर रेडियस ऑफ गायरेशन आर अपॉन स्क्वेअर रूट टू येईल. सॉलिड स्पियर आहे म्हणजे लाडू हे सर्कल वेगळं स्पियर वेगळा
तेवीस रेडियस त्याची जी काही असेल रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे ही केची किंमत आहे ते केची किंमत आहे रेडियस ऑफ गायरेशन केने दाखवलात म्हणजे ह्या केची किंमत बॉडीचा शेप बदलला का बदलेल असं सांगायचं त्याच्यावरून केची किंमत बदलली का ई आर बदलेल म्हणजे रोलिंग बॉडी कोणती आहे रिंग आहे का बाबा रिंग रिंग रोटेट होत आहे का आतातली बांगडी असेल कडं असेल रिंग रोटेट होत आहे का रोलिंग होत आहे का मग केची किंमत आर टाकायची डिस्क होत आहे का मग केची किंमत आर बाय स्क्वेअर रूट टाकायची आणि सॉलिड स्पिअर आहे का स्क्वेअर रूट टू बाय फाईव्ह आर टाकायचं म्हणजे मग आपल्याला ती व्हॅल्यू भेटेल हे झालं रोलिंग मोशन ऑफ अ बॉडी आणि आपण सर्व क्लिअर कट एक्सप्रेशन सोप्या भाषेमध्ये आणलं आहे की रोलिंग मोशन म्हणजे हे मोशन की ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन पण असतं आणि रोटेशनल मोशन पण असतं त्यावेळेस त्याच्यात कायनेटिक ट्रान्सलेशनल एनर्जी कायनेटिक एनर्जी रोटेशनल हे दोघींची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आयची किंमत तिच्यामध्ये सबस्टिट्यूट केली हाऊस मी पॉज घेऊन ही किंमत टाकली होती व्ही स्क्वेअरची आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ही किंमत रिटर्न इथे लिहिली मी कारण ते तुम्हाला समजावं काय कॉमन काढलेलं आहे म्हणून इथे हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला आर स्क्वेअर प्लस के स्क्वेअर शिल्लक राहिला ओमेगाची स्क्वेअरची किंमत व्ही स्क्वेअर आपण आर स्क्वेअर टाकले कॉमन काढला आता पुढच्या एक्सप्रेशनमध्ये ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट लागणार आहे लक्षात ठेवायची हाफ एम व्ही स्क्वेअर इन टू द ब्रॅकेट वन प्लस के स्क्वेअर आपण आर स्क्वेअर आणि के कसा बदलतो प्रत्येक बॉडीचा शेप बदलल्यावर ते पण बघितलं आपण म्हणजे रोलिंग बॉडीचं टोटल कायनेटिक एनर्जी जी ती पण बदलेल शेपनुसार हे आपण सर्व रिवाईज केलं आता आपण बघणार आहे रोलिंग मोशन ऑफ बॉडी विदाऊट स्लिपिंग म्हणजे स्लिप न होता येणार म्हणजे स्लिप व्हायला नको कोणाचं रोलिंग मोशन ऑफ बॉडी विदाऊट स्लिपिंग म्हणजे स्लिप म्हणजे इथून बॉडी येईल तर रोल करत येईल अशी रोल करत येईल पूर्ण स्लिप म्हणजे अशी स्लिप नाही होणार अशी नाही येणार हे स्लिप झालं स्लिप म्हणजे तुम्ही जर स्लिप झाले रस्त्यावर तर मग तुम्ही घसरत चालतात रोल नाही होत ही रोल व्हायला पाहिजे म्हणजे विदाऊट स्लिपिंग म्हणजे स्लिप म्हणजे अशी स्लिप व्हायला नको ती बॉडी म्हणजे आता हा इथे स्लोप दिलेला आहे आपण आणि त्या स्लोपचा पार्ट आहे आता चला आपण बघूया इन्क्लाइन प्लेन आहे इन्क्लाइन प्लेन म्हणजे त्याला चढ दिला आहे थीटा अँगलने आणि ही जी बॉडी ही ही बॉडी रोल होते इथून अशी रोल होऊन लास्टली थेल मग ह्या बॉडीची रेडियस आर आहे आणि मास एम ए मग तर ह्या बॉडीच्या मोशनचा आपल्याला स्टडी करायचा आहे की याचं व्हेलॉसिटी किती असेल याची ॲसिलरेशन किती असेल हे मोशनचा स्टडी करायचं म्हणजे आपण ते स्टडी करतो डिस्प्लेसमेंट किती असेल मग ही जी बॉडी आहे ही व्ही इज द लिनियर स्पीड ऑफ ॲक्वायर्ड लिनियर स्पीड ॲक्वायर्ड बाय अ रिजिड बॉडी अँड हॅविंग द वॉट मास एम अँड रेडियस इज वॉट आर आता सांगितलं त्या बॉडीचा मास एम आहे अँड रेडियस आर आहे आणि इन्क्लाइन केलं आहे अशा प्लेनवरून ती मूव होते की जो प्लेन अँगल थीटाने इन्क्लाइन केलं आहे म्हणजे इन्क्लिनेशन आहे इन्क्लिनेशन म्हणजे चढ जर थीटा वाढवला तर असा असा होईल तो थीटा कमी कमी करत गेला तर असा येईल इन्क्लाइन प्लेन म्हणजे चढाचा जो उतार आहे चढ आहे तो कशावर अवलंबून असेल थीटावर अवलंबून असेल म्हणजे एम काय बघितलं आपण एम इज व्हॉट मास ऑफ दॅट बॉडी व्ही इज द व्हॉट व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी आर इज रेडियस ऑफ दॅट बॉडी थीटा इज व्हॉट इन्क्लिनेशन पण थीटा इन्क्लिनेशन दिल्यावर या प्लेनला जी हाईट भेटते ती एच हाईट भेटते म्हणजे एच हाईट आली त्याला ही एच हाईटवरून त्या प्लेनला
इन्क्लाइन केलेलं आहे. आता तिथून बॉडीला सोडून दिलं आहे म्हणजे बॉडी तिथे होती, होती म्हणजे तिथे रेस्ट पोझिशनला होती, म्हणजे रेस्ट पोझिशनला होती, तिची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती काय आलेली, यू इज इक्वल टू झिरो आलेली. मीन्स ॲट रेस्ट वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, धिस ऑब्जेक्ट इज झिरो. मीन्स बॉडी स्टार्ट फ्रॉम रेस्ट, दॅट इज द वेलॉसिटी इज यू इज इक्वल टू झिरो. अँड देन इट स्टार्ट टू रोलिंग डाऊन, म्हणजे रोलिंग डाऊन म्हणजे खाली रोल व्हायला लागते. व व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट द हाईट एच, इट हॅज पोटेन्शियल एनर्जी एम जी एच. व्हेन इट स्टार्ट टू रोटेट्स इट्स लूजेस इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये व्हायला लागेल. दिस पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू व्हॉट, कायनेटिक एनर्जी. दिस पोटेन्शियल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. कारण वेन द बॉडी रोलिंग डाऊन, वेन द बॉडी रोलिंग डाऊन इट हॅज अ व्हेलॉसिटी अँड इट हॅज कायनेटिक एनर्जी. मीन्स दिस पोटेन्शियल एनर्जी विल गेट कन्वर्टेड इन टू व्हॉट, कायनेटिक एनर्जी. इफ इज द लिनियर स्पीड acquired by the body, means when the body start to rolling down it acquire velocity v. कारण तो वरतून खाली यायला लागेल तर त्याला वेलॉसिटी व्ही प्राप्त होईल, तेव्हाही पोटेन्शियल एनर्जी जी ती कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्शन होत असताना त्याला वेलॉसिटी व्ही प्राप्त होईल. म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी लूज होईल ही तेवढी कायनेटिक एनर्जी काय होईल, गेन होईल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय, एम जी एच. कारण खाली आल्यावर बॉडी काय होऊन जाईल, खालच्या पोझिशनला थांबेल, तेव्हा पूर्ण पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये झालेलं असेल. म्हणजे लूज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी. आणि रोलिंग बॉडीचं कायनेटिक एनर्जी एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कारण रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी आपण अगोदरच बघितली होती, ही रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी ही आहे. कोणती, हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ आय ओमेगा स्क्वेअर, ही रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी. आता त्याचं कन्वर्शन या प्रकारे आपल्याला परत करावं लागेल. तर चला करूया कन्वर्शन. एम जी एच हाफ व्ही काय असतो, आर ओमेगा, धरपूर आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आय काय असतो, एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. टेक आउट द व्हॉट, काय काय शिल्लक राहील, आर स्क्वेअर के स्क्वेअर हाफ ओमेगा स्क्वेअरची किंमत व्ही अपॉन आर केले, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर वन येईल, के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन वर येईल. अर्थात ह्या साईडला जी एम जी एच ती आता ह्या साईडला एम जी एच लिहावं लागेल. अँड देन तुम्ही जर नीट कन्वर्शन केलं तर हा व्ही स्क्वेअर इथे राहील, इस एम एम विल गेट कॅन्सल, हे काय शिल्लक राहील, तो जी एच हा टू विल गेट गो देअर आणि शिल्लक राहील
वन प्लस के स्क्वेअर, वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर डिवाईडला गेला, हे तुम्हाला इथे राहिला व्ही स्क्वेअर टॉय जी एच अपॉन के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आर यू गेटिंग? दिस इज व्हॉट व्ही स्क्वेअर. आणि वी आर गोईंग टू स्टडी द रोलिंग मोशन ऑफ बॉडी. म्हणजे आपल्याला व्ही काढावं लागेल, ए काढावं लागेल म्हणजे व्हेलॉसिटी काढावं लागेल, डिस्प्लेसमेंट काढावं लागेल आणि ॲक्सिलरेशन काढावं लागेल. आता जो व्ही स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर टॉईट जी एस इज संपूर्ण कम्प्लीट गोष्ट स्क्वेअर रूटमध्ये येऊन जाईल. म्हणजे काय येईल ते टॉईस जी एच वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कम्प्लीट स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट घेतला. टेकिंग स्क्वेअर रूट देन ए विद द व्हॉट लिनियर ॲक्सिलरेशन ऑफ द बॉडी. कारण लिनियर त्याचं रोलिंग मोशन स्टडी करतोय तर आपण वेलॉसिटी काढली, आता ॲक्सिलरेशन काढूया. तर त्याचं त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन जे ते ए कन्सिडर करू. आणि बॉडी ॲज द बॉडी स्टार्ट फ्रॉम द रेस्ट यू इज इक्वल टू झिरो असेल. यू स्क्वेअर इज इक्वल टू टॉईस ए एस. तुम्ही इथे यूची किंमत झिरो सबस्टिट्यूट करा. झिरो सबस्टिट्यूट केली तर वी स्क्वेअर इज इक्वल टू टॉईस ए एस येईल. देअरफॉर ए जर आपल्याला काढायचं असेल ए व्ही स्क्वेअर आपण टॉईस एस येईल. टॉईस एस तिकडे डिवाईडला गेला तुम्ही लिहू शकता व्ही स्क्वेअर अपॉन टॉईस एस. आता इक्वेशन सबस्टिट्यूट इक्वेशन टू म्हणजे जी प्रिवियस व्हॅल्यू होती आपली व्ही स्क्वेअरची ही व्हॅल्यू ती इथे आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. आणि ती व्हॅल्यू जी आहे ती टॉईस जी एच आता जे स्क्वेअर रूट सोडून जी व्हॅल्यू तीच. आणि वन अपॉन आला टॉईस एस. म्हणजे आता डिस्प्लेसमेंट पण आपण बाय दी बाय कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपल्याला फिगरवर जावं लागेल साईन थीटा काढण्यासाठी. आपण आता फिगर बघूया. तर साईन थीटा म्हणजे अपोजिट साईड एच अपॉन हायपोटिनियस म्हणजे एच अपोजिट साईड अपॉन हायपोटिनियस म्हणजे फिगरवरून त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ती जी व्हॅल्यू आहे ती येते एच अपॉन एस. एच जर एस जर मला काढायचं असेल तर एस तिकडे जाईल साईन थीटा इकडे होऊन जाईल. म्हणजे आता हा टॉईस जी एच वन प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर जैसा था वैसा वन अपॉन टू जैसा था वैसा. नहीं एच इज व्हाट एच साइन थीटा. मत वरती चल जाए टू जी एच वन प्लस के स्क्वेर आर स्क्वेर साइन थीटा टॉईच एच टू एच टू एच टू एच विल गेट कॅन्सल जी साईन थीटा अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. इथे आला जी वन प्लस के स्क्वेअर आर स्क्वेअर इकडे काय शिल्लक राहिला साईन थीटा अपॉन
1. G sin theta upon 1 plus k square upon r square is the acceleration. Friends, अशा प्रकारे आपण रोलिंग बॉडी जी होती इन्क्लाइन प्लेनवरची तिचं डिस्प्लेसमेंट हे येईल, तिचं ॲक्सेलरेशन हे येईल, तिची वेलॉसिटी ही येईल. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट टू जी एच अपॉन वन प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. या रोलिंग बॉडीविषयी आपण सर्वच्या सर्व टर्म ज्या आहेत त्या लर्न केल्या. अशा प्रकारे आपण हा जो टॉपिक आहे तो कम्प्लीट केलेला आहे. म्हणजे लिहिण्यासाठी तुमच्या जो 4 पेजेस येऊन जाणार आहे, म्हणजे काय काय घेतलं, तर रोलिंग मोशन घेतलं आपण, हे रोलिंग मोशन, आणि रोलिंग मोशनमध्ये टोटल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी ही घेतली. तिचं एक्सप्रेशन हे फायनल आलं. वेगवेगळ्या डिफरंट बॉडीसाठी के कसा घेतला ते पण आपण काढलं. आणि रोलिंग मोशन ऑफ बॉडी विदाऊट स्लिपिंग ऑन इन्क्लाइन प्लेन, स्लिपिंग न होता त्याच्यावर काय, तर ते पूर्ण डिटेल्स घेतलं की कायनेटिक एनर्जी कशी कन्वर्ट झाली, रोटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली, आपल्याला व्ही कसा गेन झाला, हे सर्वच्या सर्व आपण टॉपिक याच्यामध्ये कवर केलेले आहे. दोघी टॉपिक जे ते इम्पॉर्टंट आहे. यानंतर मात्र आता चॅप्टरचा फेज चेंज होणार आहे. आत्ता जो आपण हिरो म्हणत होतो मोमेंट ऑफ इनर्शिया, तो हिरो पुढच्या चॅप्टरमध्ये आपल्याला दिसणार आहे. पुढच्या चॅप्टरमध्ये दोन थेरम आपण लर्न करणार आहे. ते थेरम आले का मग तुम्हाला पूर्ण चॅप्टर कळेल. ते लास्ट पेजच्या चॅप्टरमध्ये आपण येऊन गेलेलो आहे. तुमच्या जो नोट्स पण आहे त्या लिहा आपण, त्याची प्रॅक्टिस पण करा, आणि व्हिडिओ शक्य झाला तितक्या वेळेस पाहण्याचा प्रयत्न करा. चला तर मग पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.